अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तर जिजाऊ जयंतीनिमित्त माजी अभियंता जे के चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न झाला। याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती. आपल्या गावाने एक चांगला मुहूर्त शोधला, कारण आत्मारामचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. म्हणजे माझा आग्रह होता त्याला की सभा मंडपाचं भूमिपूजन करून हे काम सुरू होईल, पण बहुतेक त्याच्याच मनामध्ये असेल की 1 तारीख जी जगात भारी 12 जानेवारी अशा तारखेलाच आपल्याला हे भूमिपूजन करायचं आहे असं त्याच्याच मनात असावं. काल त्याचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं की उद्या आपल्याला मासाहेब जिजाऊ यांचा जयंती निमित्त एक कार्यक्रम करायचा आहे आणि त्याचबरोबर या सभा मंडपाचं भूमिपूजन करायचं आहे. मी या निमित्ताने या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, मी प्रथमत या सभा मंडपांचं भूमिपूजन झालं असं डिक्लेअर करतो. अर्जुन सरांनी जरा जास्तच कौतुक केलं माझं. वस्तुस्थिती ती नाहीये, गिरीश भाऊ जर पाठीशी नसतील तर माझी किती इच्छा असली तरी मी तालुक्यामध्ये काम करणं अवघड आहे. फक्त गिरीश भाऊ पाठीशी असणं, गिरीश भाऊ आमदार असणं याच्याही पेक्षा आणखी एक महत्वाचं आहे की शासन आपलं असत. मागच्या 2.5 वर्ष आपण अनुभवला असेल, म्हणजे मी राजकारण म्हणून बोलत नाही, पण शासन जर नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणं शक्य होत नाही. आपल्या विचाराचं, आपल्या पक्षाचं असं जर त्या आमदाराचं शासन नसेल तर आमदाराला त्याच्या मतदारसंघाला हवा तसा न्याय देता येत नाही. सुदैवाने म्हणा, त्यांच्या दुर्दैवाने म्हणा, 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा शासन आलं आणि गिरीश भाऊ मंत्री झाले. ते फक्त मंत्री झालेत असं नाही, तर मागच्या वेळेस त्यांच्याकडे जलसंपदा हे महाराष्ट्रातलं सगळ्यात वजनदार खातं होतं. पण मी तर म्हणेल की आता जे खातं त्यांना मिळालेलं आहे ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचण्याचं ग्राम विकासाचं खातं आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये फक्त पिंपळगावमध्येच नाही तर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये 2.5-3 कोटीपेक्षा कमी रक्कम मंजूर झालेली नाही. तेवढ्या रुपयाची कामं आपण आज मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये करतो आहे. सरांनी रस्त्यांचं म्हटलं, रस्त्यांचं जाळंही चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यामध्ये तयार झालं. मित्र हो, हे विकासाची कामं होत राहतील. भौतिक विकासाबरोबर समाज रचना आणि समाज हा कसा चांगला राहील, आपला सुसंस्कृत अशी पिढी कशी घडत राहील हेही गरजेचं झालं आहे. सगळ्याच म्हणतात की जिजाऊ नसती तर शिवाजी झाले नसते. आज जिजाऊ नाही आहेत का? आजही जिजाऊ आहे, पण आजच्या शिवाजींना काय झालं ते कळत नाही. आपल्या आजचे सगळे जे शिवाजी आहेत ते व्यसनाधीनतेकडे झुकत आहे. म्हणजे या जिजाऊने आजच्या आईने तिच्या मुलावर संस्कार केले नाहीत का? तिने 10 रुपये दिलेत का की बाबा पन्नी पिऊ नये म्हणून? आपण कुठेतरी समाज चुकतो आहे, आपला मार्ग चुकतो आहे. आणि तुम्ही जे म्हटलं की आम्ही, सरांनी सांगितलं की आम्ही डीजे वगैरे याला फाटा देतो आहोत आणि ती सुरुवात आता झालेली आहे, याच्यासारखी आनंदाची कौतुकाची दुसरी बाब नाही. दारू पिणाऱ्यांमध्ये आता तुमचा अभ्यास काही वेगळा असू शकतो, पण माझा जो अभ्यास आहे, दारू पिणाऱ्यांमध्ये 14-15 वर्षाच्या मुलापासून आज दारू प्यायला सुरुवात झालेली आहे. आणि याचा पहिला घोट हा डीजेच्या तालावर नाचण्यासाठी लग्नामध्ये पिला जातो, कारण नवरदेवाला वेटीजच धरतात सगळे लांडगे. ही व्यवस्था झाली तर ठीक, नाही तर बेटा आम्ही फक्त उभे राहू, आम्ही नाचणार पण नाही, आम्ही तुझ्या पंक्तीत वाढणार पण नाही, येणार पण नाही. म्हणजे आज आपण कुठे जातोय? ज्याच्याजवळ पैसे आहेत गाठीशी त्यांनी या गोष्टींवर खर्च केला काहीच हरकत नाही, पण ज्यांच्याजवळ पैसे नाही, आर्थिक स्थिती नाही आपली, आपणही कर्ज काढून त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. आज 50,000 कमी मध्ये तो डीजे येत नाही.
म्हणजे कमीत कमी 50,000 असेल त्याची फी. आणि त्यातही मग मित्राचे हे करतात, हा नको रे, तो सामनेरचा पाहिजे, तो मालेगावचा पाहिजे. म्हणजे 1,25,000 आणि 1,5,00,000 अशी त्या डीजेची ते पैसे घेतात. बरं झाला डीजे, डीजे बरोबर आता एक नवीन आला आणखी, ती बग्गी पण पाहिजे. म्हणजे 25,000-30,000 रुपये त्या बग्गीचे, 1,00,000 रुपये त्या डीजेचे, आणि त्याच्यानंतर एवढेच पैसे यापेक्षा कमी लागत नाही. फटाके म्हणजे ती उडवायची दारू आणि प्यायची दारू याच्यामध्ये परत तेवढेच पैसे लागतात. या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. म्हणजे जिजाऊंनी शिवाजी घडवला त्याच्यामध्ये खरं म्हणजे शहाजी राजांचं स्वप्न होतं स्वराज्य. शिवाजींमध्ये स्फुल्लिंग ज्यांनी निर्माण केलं त्या जिजाऊ, आणि ज्यांनी प्रत्यक्षात स्वराज्य निर्माण केलं ते शिवाजी. आजही मित्रांनो आपल्या पोरांमध्ये काही कुवत नाही, गुण नाही का ताकद नाही आहे, आपण आज भरकटतो आहे. आज समाजामध्ये एवढे विचित्र प्रकार झालेले आहेत. का घडावं ते असं? का मुलांनी दारू प्यावी? का मुलांनी गुटखा खावा? म्हणजे गिरीश भाऊंचं वैद्यकीयच्यामध्ये फार मोठं काम आहे. तुम्ही कधी पाहिलंय तिथे जाऊन की नाही मला सांगता नाही येणार, पण कोणत्याही दिवशी तुम्ही गेलात तर 150 पेशंट पूर्ण भागातले, आपला तालुकाच नाही पूर्ण परिसरातले 150 पेशंट फक्त कॅन्सरचे आहेत. कोणाचं तोंड चढलं आहे, कोणाला रक्ताचा कॅन्सर आहे, एकदम विचित्र परिस्थिती, एकदम किळसवाना प्रकार. की त्याच्या घरचे सांगतात की भाऊ बरं वाईट झालं तर त्याचा कार्यक्रम तिथेच करा, घरी पण पाठवू नका. त्याच्या शेजारी घरातला माणूस बसू शकत नाही एवढा त्याचा वास सुटतो. कशाने घडतंय? फक्त व्यसनाने. 70-75 वर्षाचा बाप जिवंत आणि 21 वर्षाचा मुलगा जातो, काय कारण? बेभान झाले. बेभान रस्ते चांगले केलेत आपण, ते काही याच्यासाठी नाही केले की बाबा रे तू एकदम याच्याने सांगता तो जसा फार त्याने कुस्ती मारली आहे, फार झेंडा लावलाय घराण्याचा, एक खिशातनं पुड्या काढतो, एवढी मार दिवसभरात संपवतो म्हणतो. एक म्हणतो मी खंबा पिऊन जातो, पण असा येतो मोटरसायकल हालत बी नाही. अरे पण हल्ला तर तरबुजासारखा फुटतो ना रस्त्यावर, घर उघडं पडत करता माणूस घरातला चालला जातो. ज्याच्या आशेवर पुढचं कुटुंबाची सगळी आशा लागलेली आहे असा घरातला एखादा मुलगा चालला जातो, याला पायबंद घातला जाईल की नाही, याच्यावर काही विचार मंथन होईल की नाही. आपण जयंती पुण्यतिथी हे उत्सव साजरे करत राहू, पण फक्त 2 मिनिटं आले, 10 मिनिटं आले, तासभर आले, जय जिजाऊ जय शिवराय एवढं म्हटलं आणि आपण आपल्या घरी गेलो, आणि पुन्हा तेच जर करत असतो म्हणजे 20-20 फुटाचा रस्ता संध्याकाळी पोरांना पुरत नाही असे डोलत डोलत चालतात. म्हणजे समोरचा येणाराला मी इकडनं का तू इकडनं असा प्रश्न पडावा. अरे मुलगा समोर पाहिला की आई वडिलांना वाटलं पाहिजे हा माझा छावा, हा माझा शेर. आईला यांचा शेर तर दोन्ही बाजूने पकडून आणावा लागतो सवारी धरण्याकडे. म्हणजे माय बापाला जशी जशी संध्याकाळ होतो डॉक्टर, तशी तशी धडधड वाढते बिचाऱ्यांची की तो कोणत्या परिस्थितीत घरी येईल. बरं घरी आला तर सुखाने 2 घास खाईल असं नाही, म्हणजे कमवत काहीच नाही, कमवत काहीच नाही. आई बाप म्हातारपणात जे कमवत आहेत तो व्यसन करून सुखानं आल्यानंतर 2 घास खा झोप, तसं नाही. घरात तमाशा, शेजारचे इकडचे 2 तिकडचे 2 घर ते पण परेशान, असा हा आपल्या समाजाचा चित्र होत आहे. म्हणजे काही वेळेस मला म्हणजे मी समाजावर बोलत नाहीये पण सांगावं असं वाटतं, मुस्लिम समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं नसेल तर आतापासून जरा लक्ष द्या, मुस्लिम समाजातला कोणीच माणूस किंवा मुलगा तुम्हाला दारू पिऊन तर्र होऊन रस्त्याने भटकणारा दिसणार नाही. एखाद दुसरा असेल त्याच्यामध्ये, जसा आपल्यामध्ये एखाद दुसरा आता माळवाला राहिलेला आहे तसा, तसं त्यांच्यामध्ये असेल एखाद दुसरा पिणारा, पण म्हणून सर्रास प्रकार नाहीये.
काय परिस्थिती। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।